पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात साफसफाई केली. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केलाय. संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करत नरेंद्र मोदी यांना थेट सवाल केलाय. राऊतांचा मोदींना सवाल. आपल्या आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते हे 5 दिवसांपासून साफसफाई करत होते. त्यांनी मंदिर एकदम चकाचक केलंय. या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केलेत. मंदिर ट्रस्टने देखील सफाईवर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते. अनेक ठिकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते, तरी आपल्या पंतप्रधान महोदयांनी हाती मॉब घेऊन सफाईचं दर्शन केलंय. याची खरंच गरज होती का? याचा अर्थ असा आहे की सरकारने सफाईवर खर्च केलेले 10 ते 12 लाख रुपये वाया गेलेत, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.